समता मैत्री बंधुभाव यावर आधारित विश्वाला विश्व शांतीचा संदेश देणारे महाकार्मिक भगवान बुद्ध या महान या तथागतांना माझे पंचांग प्रणाम। मानवाला मानवी गुलामगिरीच्या जोखडामधून मोडून तोडून फेकून देणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार वंदन। आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि या ग्रामसेवकेचे अध्यक्ष तसेच गावकरी मंडळी त्यांना सहकार्य करणारे तसेच तालुक्याचे तालुका अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी जिल्हा अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांचे मनोगत आपण ऐकलेले आहेत, तरी त्यांना देखील त्यांच्या कार्यामध्ये ते यशवंत होत गुणवंत होत सदा पुढे अग्रसर राहोत मंगल कामना देत आहोत। आजच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय बौद्ध उपासक आणि उपासिका बाल बालिका अबाल वृद्ध यांना देखील महेंद्र बोधीकडून मंगल कामना सदा सुखी रहा। बंधुजन हो, विशेष म्हणजे माझ्या मातांनी क्षमायाचना घेतली, तुम्ही क्षमायाचना घ्यायला लावली, परंतु माझा प्रश्न असा आहे की तुम्ही कोणता गुन्हा केला क्षमा मागता? तर ठीक आहे, कारण क्षमा याचना अशी आहे की तुम्ही तर तथागताकडे बसायचं डोळे मिटून बसायचं आणि आपल्या जीवनात या दिवसाची दिनचर्या लक्षात घ्यायची, कालच्या दिवसाची आपली दिनचर्या कशी होती लक्षात घ्यायची आणि केलेल्या ज्या चुका आहेत त्या मी आजपासून करणार नाही ही स्वतःच शिक्षा कबूल करणे आणि त्याचं प्रायश्चित घेणे म्हणजे मी असं करणार नाही ही ती क्षमा याचना आहे। दुसरी क्षमा याचना काय नाही, कारण तुम्ही गुन्हा काही कबूल करत नाही। कोणी माता म्हणते का मी त्या बायला शिव्या दिल्या होत्या? कोण म्हटलंय तरी म्हणते नाही मी असं नाही म्हटलं। आहे की नाही? आता क्षमा याचना हे आहे हा, तुम्ही ज्या वेळेला वंदनेला बसताना याचना घेणार ना, पौर्णिमेच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पुन्हा अमावस्येनंतर येणारी अष्टमीच्या दिवशी, हे चार दिवस तुम्हाला उपवासशील पालन करणे आहे, उपास नाही। कारण तुम्हाला काही मागायचं नाही, मागण्या भेटत नाही, हे तुम्हाला प्रयत्न करावं लागतात, मेहनत करावं लागते, मेहनतीच फळ भेटते ना, मग फुकट कसं काय म्हणता की मी तुझ्या पाय लागतो ते म्हणजे असं भेटते काय? काही नाही। आता तुम्ही समजा तुमचं कोणी नातेवाईक आला, बा ते आमचं असं असं काम आहे तुमच्या पाय लागतो द्या, देता का तुम्ही लवकर? नाही देत। हां मग असं तो दगडातला देव कसा काय देईन तुम्ही बनवला आणि तो तुम्हाला काय देणार आहे? उलटच नाटक आहे की नाही? हां तर आपण पहिलं शील आहे, मग आपल्या इन्स्पेक्टर साहेबांनी व्यवस्थित समजून सांगितलं आहे किती कलमा असतात, तर आपणही घाबरलो पाहिजे, समजलं काय? मग पहिलं शील आहे, पाना ती पाहता वेरमणी शिखा पदंग समाधी आम्ही, मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही हे शिक्षण संपादन करतो, शिखा पदंग हे शिक्षा मी हे शिक्षण मी घेतो आणि त्याप्रमाणे आचरण करणार वागणार, नुसतं पाठ आहे म्हणून नाही चालत, पाठ आहे आमच्या मंत्री पाणी आमच्या पुरे सगळी येते वंदना, वंदना आले मोठ्यांनाही येते नाही असं नाही, सर्वांच्या पाठ आहे, परंतु त्याच्यात आचरणाची जोड आहे। तुम्हाला वागवं लागेल, पानाती पाता वेर म्हणे शिक्का पदंग समाधी आहे, मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे, परंतु तुम्ही हिंसा करायची नाही म्हणजे काय की आपल्या मनामध्ये कपटनीती नको की याचं असं होवं त्याचं तसं व्हायचं याचं नुकसान व्हायचं, ही कपटनीती मनामध्ये नको, ते तुमची मनामध्ये आणायला नाही पाहिजे, समजलं काय? अरे हिंसा कशाने होते? काय तुमच्या आपसामध्ये भांडणं झाले? हा माणिकराव भाऊशी तर गावरान माणूस काय की ज्याचा जो सन्मान ठेवत नाही तो काय गरम होतो,
त्याच्या अंग गरम होते, नाकपुड्या मोठमोठ्या फेंदारल्या जातात, डोळे लाल होतात, अंग थरथर कापते आणि मग तोंड सुख घेते, पाहिजे त्या शिव्या देते अनेक प्रकारच्या, तरी त्याचं समाधान होत नाही. उचलते ज्या हाती सापडेन ते शस्त्रात टाकते माझ्या भाऊच्या डोक्यामध्ये. झाली की हिंसा कशामुळे? क्रोध आला तुमच्या मनामध्ये, राग आला, द्वेष आला, क्रोधामुळे घटलं की नाही. मग तुम्ही पहिले हिंसा करा, तुम्ही ते हिंसा करणार नाही, परंतु हे एक हिंसा करा. कोणती की क्रोध आलाच नाही पाहिजे याची हिंसा करा. भिक्षु रातन दिवस या क्रोधाची हिंसा करतात. समजलं? दुसरं शील आहे, अदिन्न दाना वेरमणी शिक्का पदंग समाधी. आम्ही मी चोरी करणार नाही असं शिक्षण घेत आहे मी तथागत आजो. अधिन्न दाना वेरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही. मी चोरी करणार नाही याच्यापासून तथागता मी अलिप्त राहण्याचं हे मी दिलेलं शिक्षण तेच स्वीकारतो. समजला? मी चोरी करणार नाही. मला कोण्या वस्तूची आवश्यकता पडली तर मी त्या शेजाऱ्याला मागून घेईल, मागल्यानंतर त्यांना दिली तरच ती वस्तू घेईल, अन्यथा ती चोरीमध्ये मोडल्या जाणार आहे. म्हणजे चोरी करणार नाही आणि माझ्या नातेवाईकांना चोरी करण्याचा प्रतिबंध करेल, त्याला सांगणार की चोरी करू नका. लेख लक्षात ठेवा, तुमचा जगामध्ये कोणी दुश्मन नाही, परंतु तुम्ही तुमचे दुश्मन घेऊन स्वतःच भिरतात. खून मारामारी, धनाचं अपहरण म्हणजे चोरी, स्त्री दूषण म्हणजे बाहेरखाली धंदे, असत्य भाषण, नशापाणी, हे पाच तुमचे शत्रू तुम्ही स्वतः घेऊन फिरत आहे. आणि ज्याच्यामध्ये हे गुण अंगामध्ये आहे त्याला दुसरा मार्ग पसंत करणार आहे का? तो त्या मार्गातला नाही. मग आलंच की नाही भांडणाचं काम? हा म्हणजे आणि शत्रूचा निर्माण करणारे कोणते काम आहे? हे तुमचे पाच दुश्मन आहे, याच्यापासून अलिप्त राहा. तिसरं शील आहे, आज तुम्हाला अष्टशील दिलेला आहे, अष्टशीलच सांगावं लागेल, आहे की नाही? अब्रह्मचर्या वेरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही. अगोदर काय असते? दर दिवस पंचशीलच राहावं लागते. त्यावेळेला ते कामे स्मीच्या चारा वेरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही. माताने बंधूंनी ऐकून घ्यायचं आहे. त्या दिवशी तुम्ही पती पत्नी चालणार, कामे सुनिच्छा चारा, इतर नाही. इकडे इतर वेळेला तुमचे परायश्री तुमचे माते समान आहे, पराया पुरुष तुमच्या भावाप्रमाणे आहे. हे ब्रह्मचारी आहे तुम्हाला, कामे सुमीच्छा चारा वीरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही. निसर्गांना दिलेली देण ती कोणी हिसकून घेऊ शकत नाही आणि ते तुम्ही थांबवू शकत नाही, परंतु आज शील तुम्हाला दिलेला आहे. ब्रह्मचर्या वेरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही. मी आज उपोषतशील आहे, आज पूर्ण दिवस आणि रात्र ब्रह्मचर्याचं पालन करेन. पती पत्नी असून देखील त्यांना ब्रह्मचर्याचं आज पालन करावंच लागेल सक्तीनं. तर हे फारशील मोठं बेकार आहे. अरे तुम्ही जर विशेष माझ्या माता महिने लय सांभाळतात, तुम्ही कशी असले तरी, तुम्ही जर कोण्या महिलेवर कोणत्या कुमारी मुलीवर तुमच्या त्यांना अत्याचार झाला तर समाजामध्ये तिला कोणी स्वीकारत नाही लवकर, तिच्या लग्नामध्ये वांदे येतात, अडथळे येतात, आणि ती ज्या ज्या वेळेला तिचं मागणं वापस जाते त्यावेळेला काय ते म्हणत का यानं केलं बलात्काराचं काम, वाईट काम केलं, याचं चांगलं हो असं म्हणत नसेल. ते तुम्हाला बद्दुआ देणार, याचा हो असा सत्यानाश, तो तसा असा असं अशी बोलल्या जाते. आणि खरं तुमचा आज नाही उद्या सत्यानाश होणारच आहेत, कारण तिचे शब्द खोटे ठरणार नाही. ती मनापासून तुम्हाला बद्दुआ देते. एखादी विवाहश्री असेल, त्याही ठिकाणी तुम्ही त्यांना गलत काम झालं तरी त्यांच्या घरामध्ये भांडणं लागते, त्यांचे लहान लहान मुलं असतील त्यांनाही समजणार नाही, पण काही दिवसात समजतात, म्हणजे त्याचे टाकसाणही होते, अशा बऱ्याच भानगडे होतात. आणि त्या घरामध्ये ज्या वेळेला काही वाद होतो त्यावेळेला काय तुम्हाला काय म्हणतात की यानं चांगलं केलं याचं बोलो असं म्हणतील का? नाही, विचार करा. अरे तुम्ही जर असं करत असले तरी काही दिवसानंतर कर्म तर भरावं लागते, कर्म सुटत नाही, काही करा तुम्ही.
चॅलेंज आहे, ते कर्म तुम्हाला सुटणार नाही, तुम्हाला बरं लागेल। काही काही मग असं होते, एका माणसानं असं केलेलं आहे, एका स्त्रीचं वाईट केलेलं आहे, त्याच्या घरामध्ये त्याची पोर आपोआप काही गलत रस्त्याने गेलेली आहे, नाही तर काहीतरी गलत स्त्री सून म्हणून त्याच्या घरात आलेली आहे, असे दृश्य तुम्ही सगळे पाहत असाल। हे कशाचा परिणाम आहे? तुमच्या कुकर्माचा परिणाम आहे। म्हणून त्या मार्गानं जाऊ नका। म्हणून भिक्षू दररोज या शिलाचं पालन करतात, तुमच्याच्यानं दररोज होणार नाही, तुम्हाला ते सांगत नाही, कारण तुम्हाला पतिप्रत्नी राहावंच लागते, निसर्गांचे देणं आहे ते पूर्ण करावंच लागते। तर मग ते तुम्हाला आज ते पुण्य करावं लागते, कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन करायचं असते। आणि नंतर मग याचं तुम्ही पूर्ण पालन करायचं आहे, पर खूप मोठा विषय बेकार आहे हा। हां सर्व या सुखाकडे जे होणार आहे तुम्ही पाहता व्हॉट्सअपवर, तर मीच सांगतो असं काही नाही, तुम्हाला सर्व माहीत आहे, पण तुम्ही लक्ष त्याच्यावर देत नाही। असं का आहे तुम्ही लक्षात देत नाही? कारण तुमच्या घरामध्ये तसं होते गडबड अशा कृत्यावाल्यांच्या घरात। आणि चौथा शील आहे मूसा वादा वेरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही, मी खोटं बोलणार नाही असा तथागतांचे शिक्षण मी संपादन करतो। म्हणजे या खोटं बोलणार नाही, खोटं बोलण्याचे फार मोठे दुष्परिणाम असतात, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। एक खोटं बोललं म्हणजे सगळे, अनेक ठिकाणी मी ऐकतो, एक खोटं बोललं म्हणजे 100 खोटं बोलावं लागतं त्याच्यावरून, कारण ते झाकावं लागतं ना, पण ते झाकतच नाही, किती करा। तसाच प्रकारचा एक धनगर होता, मेंढेतराला जायचा, तिकडे थोडासा गावाच्या बाहेर गेला की वाघ आला रे मोठमोठ्यानं म्हणायचा, लोक पळत जायचे, गेल्यानंतर काय तिथं पाहतात काय नाही, तो खदा खदा हसायचा, लोक वापस यायचा। असं 2-4 वेळा अशा घटना झाल्या। आणि एक वेळ काय झालं, बकऱ्या घेऊन गेला आणि खरंच वाघ आला, हा लांडगा आला। मग करते वाघ आला रे, लोक म्हणतात असं नेहमीच मग भाऊच्या अम्माच 4-5 बकऱ्या गेल्या, लंपास झाल्या। म्हणजे खोटं बोलणं हे चांगले, आणि नवरा बायको जर कधी खोटं बोलू नाही बरं, माता नो चूक झाली तरी तुम्ही कबूल करा, हे माझ्यानं सांडलं, हे मी असे तिकडे आमच्याला पैसे द्या, ते खोटं सांगा, पैसे साठवून बाहेर नेऊ नका, तिकडून लुगडं घेऊन येऊ नका, भाऊचं नाव करू नका, बेमानी करू नका, कारण पुरुषाला समजते तुझ्या घरामध्ये वाद निर्माण होतात, भांडे खळखळ वाजतात मग। हा ते चांगलं आहे, खोटं बोलणं चांगलं नाही, समजलं का? त्या धनगराला घडलं आणि तुमचं मग गोष्ट अशी आहे, पुरुष तिची बाल्लट असला, बाईच्या हातून एक चूक झाली, तो कायमस्वरूपी तिच्या मागे हातपाय धुवून लागते, आहे की नाही? कोण जगातलं हे रीतच सांगतो, कमीत कमी भारतात तरी असं आहे। तर चुका करू नये, पुरुषांनी सांगायचं की मी अशा पद्धतीने लेट झालो, इमानदारीने सांगायचं, बेमानी करायची नाही। अरे खोटं बोलू नका, कोणत्याच बाबतीत खोटं बोलू नका, निसर्गांना स्त्रीलाही पुरुषालाही भूक लागले आहे, स्त्री देखील वरणपोळी भात भाजी काय असलं ते बनवलं ते खाते, पुरुष देखील खातो, आणि नैसर्गिक शारीरिक सुख म्हणजे काय, इव्हन पेतून खातून झोपून राहतो किती दिवस उपाशी राहणार माझी आई, नैसर्गिक गोष्ट ह्या आतून तुम्ही समजून घ्या। या प्रकारात तो विशेष सोडून द्या, म्हणजे खोटं बोलू नका, अनेक प्रकार हे असे आहेत, तर खोटा बोलण्यापासून आपण अलिप्त राहा। आणि ते शिक्षण तथागतांनी दिलेलं आहे, कोण्या देवानं दगडानं मरीमायनं दिले नाही मातांनो, हे शिक्षण फक्त तथागतांनी दिलेलं आहे। तुम्ही म्हणता ना शिक्का पदंग समाधी आम्ही, हे दिलेलं शिक्षण, या हे शिक्षण आम्ही संग्रह करतो, या शिक्षणाप्रमाणे आम्ही वागणार आहो, हे तुम्हाला तिथं सांगितलं आहे। आणि पाचवं शीर आहे सूर मेरे मज्ज पमाद ठाना वीरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही, हे कलम तर एक करून आमच्या भाऊ बाबानं सांगितलं आहे ना, त्यांचं नाव आठत नाही मला, पण त्यांनी ऐकलं नाही ते कलम, तुम्हाला कंटाळा आला असेल, पण ते मला वाटलं अरे बापरे, हा तर म्हणजे त्या कलमाला तुम्हाला अटक होईल, तुम्हाला मग मस्त फटके बसतील, समजलं का? हा ते कलम म्हणजे तुम्हाला वाटलं की बोर तुमच्या डोक्यावरून गेलं असेल, मला माहिती आहे टाइम बी झाला तर तुमच्या डोक्यावरून हे जात असेल खुशी तुमची, त्याला काही इलाज नाही। हा तर सुरा मेरे म्हणजे सुरा म्हणजे दारू, अरे ते मुआ आहे ना, मुआचे झाड त्याच्यापासून दारू पडतात, आता कशाची चालते काय ते जाऊ द्या बरं, पण तो मुआ आहे,
ज्यावेळा मोह येतो त्या झाडाला आणि तो पकतो पडायला सुरुवात होते पकलेला असतो त्यावेळेला त्याच्यावर ते सगळे पाणी निघून जातं. एकही पान राहत नाही त्या मोहाला. आणि मग अरे त्याची ते जन्मदाती आहे ना तिला तर नागळा करतो नंतर त्याला सडवलं जाते तो आणखी सडल्यानंतर ते सडेल तुम्ही पिता आणि शेर बनता. बिंदाताचे आजा अंगण मी पण कोणते कोणाला अंगण बोलवतात तुमच्याच भावाले काय बाहेर बाहेर काही येतं कधी आजा अंगण मी काही नाही नाही. अरे पुरं महाराष्ट्रात मार खाऊ राहिले ना बे तुम्ही काय सांगता बिंदाताचे वाघ असं कसं बरं आहे. तर असं हे शेवटचं शीत जे आहे ना हे सगळं डेंजर आहे. तर कधी दारू पिऊ नये. दारू पिल्यानं त्या माणसाला त्याचा सत्यानाश होतो का हेही समजत नाही. आतडे सध्या येतं टाईम नाही तुम्हाला सांगायला. ते खूप मोठं प्रकरण बेकार आहे. त्याच्या बाया पेतात काय अ माणसा हो बाया पेतात काय. आम्ही थकलो पेलो घोट बघतो काय होतो बंतीजी. हा नाही काय होत नाही भाऊ. मग मी कधी माझ्या सांगलं की तुम्ही पे घोडभर पदर गुन्हा असं केलं आवडीन का तुम्हाला. नाही ना नाही आवडणार. मग तिथे दादानं त्या पेत नाही. अरे त्या तुमच्याकडं दुवा मागता भलाई द्यायला काही समजत नाही शिशील पण म्हणता मा नवरा चांगला झाला पाहिजे मग पोराचं चांगलं पाहिजे मा पोरीचं चांगलं आहे ना. कुठे जाऊन त्या आपण द्यायला नाव ठेवतो पण ते कुठे काय मागता चांगलं दुवा मागता तुमच्याकरता. आणि तुम्ही कधी मागली काय. मागच्या वेळेला पिंपळ गाव उंडा म्हणून मेहकर तालुक्यामध्ये तिथं सामनेर शिबिरात गेलो. सामनेर शिबिरात गेलो दान भोजनदान दिल्यानंतर सगळ्या महिन्यात आतमध्ये बसायच्या दान घ्याय दान पारमिता पूर्ण करत आशीर्वाद घ्यायला बसायच्या. एक दोन दिवस गेला मी म्हणतो बाया हो तुम्ही तुमच्या माणसं इकले काय. त्या म्हणत ना काय भंतीचे कसे काय इकणार आम्ही तेच तर आम्हाला मारतात चांगले कांडतात. मग आशीर्वाद तुम्ही कोणासाठी घेत असता. त्या माणसाने म्हणतं मग तुम्ही आशीर्वाद घेत नाही यायन आशीर्वाद घ्या तुमच्याकरता चांगला हो सुद्रो असा. आणि तुम्ही काय करता. तर त्याचा परिणाम असा झाला साहेब लोखंडे साहेब त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी भोजनाला सुरुवात झाली ना तर बाहेर ते आतमध्ये बसूच देत ना स्वतःच बसले. तर अशा प्रकारे म्हणजे दारू हा विषय फार म्हणजे बेकार आहे. पतीपत्नी म्हणजे दुराव होतो भांडणं झाले म्हणजे मुलामुलींना आता असं सांगा मुलामुलांना ते भांडणं आवडत नाही त्या बाहेर जातात. आणि बाहेर गेले तर तुमच्या पोरीला कोणी पोरगी म्हणते का रे ये माई पोरगी आहे तू बस ते माय बापाशी दादा बस असं म्हणतं का माहीत आहे की नाही तिला गळत रस्ता दाखवतात. तुम्ही पेपर मारते वाचतात टी व्हीवर पाहतात सर्व बातम्या तुम्ही ऐकतात. मग हे तुम्ही माइंड कुठे गेला तुमची बुद्धिस्ट आहे ना. विचार करा ना आपला मुलगा आपल्या भांडणानं किरकिरीनं बाहेर बसते पोरालाही कोणी मार्ग दाखवत नाही मग त्याच्यात म्हणजे बिघडेल पोर पोरापोरीची चूक नाही हे तुमची आहे तरुणांची हे तुम्ही लक्षात घ्या. तर म्हणून सुरा मेरे मध्य पमाद ठाणा या पाचव्या शिलाचा अवश्य पालन करा. आणि सहावा शील आहे नच गीत वादित विसुक दर्शना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वीरमणी शिक्का पदंग समाधी आम्ही. हे शील असं सांगते की त्या दिवशी मी उपासक उपासिकांनी पांढऱ्या कपड्यात तर असावं शरीर सजवायचं नाही सिंपल एनी फनी करा बरं नाही तर तुम्ही म्हणता तसं तसं नाही म्हणजे शरीर शिजवायचं नाही जे आपण पोताला मारतो तर काय हा असे जास्तीत अति नाही करायचं सिंपल राहायचं सैल कपड्यात राहायचं पांढऱ्या कपड्यात राहायचं समजलं काय. आणि हां आणि शरीर सजवा आणि विशेष म्हणजे त्या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायचे नाही टी व्हीवरचे तर सप्शन नाही. एका दिवशी टी व्ही बंद ठेवलं तर का तुमच्या का लासा निघतील काय त्याच्या म्हणजे काय ते मग त्या सिरियल असतात त्या भांडाऱ्याबाहेरच्या. हा हे बाई ननंदवर ननंदबाई भाऊसाहेबवर आणि भाऊ आणि त्या जिराना जेठाने येतं तर मग त्याचं ऐकूच नका. ते भाजी करतात ते तिच्या भाजीमध्ये जास्तीच मीठ टाकून देते. अरे हे संस्कार आहेत काय इथं ते शिकवले जाऊन राहिले काय. हा ते तुम्ही खूप संस्कार घ्यायचा आजकाल या राजकारण मी भरं गाजू राहिलं ग्राम पंचायतचं आहे की नाही. हा आता त्याच्यात काय शिकवलं जाते तो उभा काय हे बाय काय मग हे सुसंस्कार आहेत का मला तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला प्रश्न करतो सुसंस्कार आहेत हे त्याला पाल
नाही तर याच्याकडून त्या पाटलाकडून जाता, हा या पाटलाकडे तो पाटलाकडे, अरे 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 काय रे त्या पाटलाचं नाव ठेवता तुम्ही, बिंडोके आहे कोण, बिंडोके आहे कशामुळे बाटल्या देऊन आले ना, ह्याची किंमत काय असतात म्हशीची, अरे डुकराची किंमत 400-500 4-5 हजाराच्या वर आहे राजेवर, आणि तुम्ही नुसते एका बाटलीत 50-100 ते मोठं नशीन, दर दिवस पेतात मी पाहून राहिलो, दररोज चालू आहे, हा येऊन द्या येऊन द्या यानंच काय होऊन राहिलं, तुमचं नुकसान होऊन राहिलं या राजकारणात पडून, तुम्ही याच्यात या ना सुशील बाबूबरोबर लोखंड्याबरोबर या, अरे हे हे कशासाठी बसले, हे काय याच्या घरचं खर्च तुझ्या बाहेर पैसे देता, याच्या यानंतर ज्या वेळेला कार्यकर्ता कार्यक्रमाला येईल त्याला तुम्ही पैसे भाड्याचे द्या कमीत कमी, त्यांना कोरोना आहे, तुम्ही सुधारले पाहिजे त्याच्याकरता हे करतात, ठीक आहे बाबासाहेबाचं, तुम्ही बाबासाहेबाचं भरून नाव तुम्ही काय करता, एकही 22 प्रतिज्ञेचं पालन करत नाही कोणी, ते 22 प्रतिज्ञेचं पालन करा ना, तर अशा प्रकारे या दिवशी अशा उलट्या गोष्टी करायच्या नाही, या सिरियल पाहायच्या नाही, त्या दिवशी तुम्ही बंद ठेवा, आणि सावधशील आहे उच्चासना महासना वीरमणी शिक्का पदंग समाधी, उच्च आसनावर झोपणार नाही, त्या दिवशी तुम्ही चटई टाकून त्याच्यात तुम्ही वाकं टाका किंवा गोधडी टाका गादी टाका, तर जमिनीशी संपर्क ठेवून तुम्ही झोपा, कारण धरी माता येते, आता तुम्ही भिक्षूचंही वंदन घेत पाय लावतात का, काही दाखवा बाहेर लावले काही हेडे आहेत, त्याला त्या मेंटल दवाखान्यामध्ये नेऊन टाक जा, धरती मातेला वंदन करायचं आहे समजला, भिक्षूच्या चिवरलाही स्पर्श करू नये, तर अशा प्रकारे तुम्ही आज संध्याकाळी भोजन घेसान ना, संध्याकाळी भोजन घ्यायचं नाही, ठोस अन्न फलाहार घ्यायचा, फलाहार घ्यायचा तर मग फलाहार सांगितलं भंतीजीनं लय मोठं टोपलं भर संत्र्यांचामध्ये मोसंब्यांचा असं नाही, त्याच्याकरता 2-3 सफरचंद 2 कमीत कमी 2 किंवा 3 घ्या मोठा नसले तर सारे हे, कारण थंड राहिलं पाहिजे, सफरचंद नसेल तर केळं घ्या 3-4 केळं बस, नाही तर खातात 2-2 डझन, आणि ते नसलं तर तुम्ही कमी कमी 1 गिलासापेक्षा कमी असं 1 गिलास दूध प्यायचं, फक्त शांत राहिलं पाहिजे, आणि भिक्षुणीचंच गाव घालायचं, आणि भिक्षुणीला काही काही ठिकाणचं आहे कशाला रे कशाकरता तो सांगते, हा का भजन भिक्षू बुद्धिसत्वानं सांगितलं का, बुद्धानं सांगितलं का, नाही बुद्धानं सांगेल नाही बरोबर आहे, पण बुद्धानं ही सांगेल आहे ना की तुमच्या अनुभवातून दम्म सांगा, माता खाल्लं तरुण आहे एक भिक्षू, मग 8 दिवसानं काय करीन तो रस्ता बदलेन, तुम्ही संसारी जीवनाचे माणसं आहे तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीचा मुद्दाम नाकार द्यायचा, स्वतःहून एक सांगतो तुम्हाला भिक्खू सांगत आहे, एका म्हाताऱ्या भिक्खू तर ठीक आहे पण ती नको तर मला कोण म्हाताऱ्याने खाल्लं हेल्या ना पण त्याला काही सुस्त आहे की नाही, ते सुस्त येणारी वस्तू आहे, मग अभ्यास करीन काय जास्त वेळ बसता येईन काय नाही, तर अशा प्रकारचं भिक्षूलाही तुम्ही न बोलता शिकवायचं शिका, न बोलता शिकवायचं शिका, आणि तुम्ही याचं हे पालन करा, अष्टशील म्हणजे समजलं का तुम्ही, आणि अष्टशील कोणत्या दिवशी पालन करतात, पौर्णिमा, पौर्णिमानंतर येणारी अष्टमी, अष्टमीनंतर येणारी अमावस्या, अमावस्या येण्यानंतर येते पुन्हा अष्टमी, तर महिन्यातून 4 दिवस तुम्ही उपोषित शील पालायचं, मग तुम्ही म्हणता मी 4 दिवस पालन करतो, इतर दिवशी मग आणखी मोकाट सुटायचं, तसं नाही इतर दिवस पंचशीलेचं पालन करायचं, तुमचं तुम्हीच खायचं, तुमचं तुम्हीच राहायचं, बरोबर आहे की नाही, माझी भाषा समजते ना, त्या वराळाकडची आहे, मी माझी भाषा नाही सोडत नाही, त्याचं नाही की तुम्ही शुद्ध बोलता मला तुला मग ते टाक कुत्र्याला, आपलं ते काम येत नाही आपल्याला, माझी भाषा काम सोडू, तिच्यातच वाढून मी मायनं शिकते शिकवलं, हां पण तिच्यामध्ये शिला न्यायचं आहे, भाषा कशी असेल ते ठीक आहे, समोरच्याशी तुम्हाला असं दाखवायचं की मी फार चांगला वरच्या जातीचा आहे, जाती की इथे काही नाही, अरे जाती तसं म्हणता आहे बा, आजकाल साहेब नावं आठवते तुमच्या मध्ये, आमचा धर्म मोठा अखंड ब्रह्मांड असं म्हणतात, मग मोठा मोठा तुम्ही व्हॉट्सअपवर पाहता सर्वच काही, परंतु त्याच्यातल्या काही गोष्टी मी सांगतो, मग अखंड ब्रह्मांडन म्हणता मोठा शुद्ध चांगलाच आहे, तर मग त्याच्यामधून बुद्धाने का क्रांती करून त्याच्यातून गेला, बुद्ध धर्म का स्थापन केला, त्याच्यामधून जैन निघाले,
जिंच्यातून का निघाले, शुद्ध आहे ना, चांगला आहे ना, अखिंड ब्रह्मांडात जगात नाही जाल फिरला म्हणा, विमानानं फिरले अटले अटी अटले अटी अशी गुरु गुरु है ना। मग तो धर्म का त्याच्यातून निर्माण झाला, तो इथलाच आहे ना, याच लोक आहे म्हणला। त्याच्यानंतर शीख आहेत, आणखी जे जे धर्म तुम्हाला आठवत असतील, मला आता आठवत नाही, पण ते का गेले, बाबासाहेबांना दिसला तो शुद्ध, बाबासाहेबांनी त्याला शुद्ध करण्याचं सांगितलं होतं, धर्म सोडणार नव्हते काही, पण मग त्यांनी सांगितलं की हे सगळे घाणायले। मग 14 ऑक्टोबर 1956 तुम्हाला त्या घाणीतून बाहेर काढलं, जास्त बोलत नाही, आलं का लक्षात। मग त्यामुळे मग हे असे धर्म का निर्माण झाले याचं उत्तर विचारा चला तुम्ही बौद्धाचार्यांना, केंद्रीय शिक्षकांनो। आम्हाला म्हणता तुम्ही की नाव ठेवता इकडे, अरे आपल्याला शिकवलं त्या इमानदारी करा, चांगलं राहा, असं बोला, आणि तेच वाईट करतात, सांगणारे सांगणारे वाईट करतात, आम्ही करतो का वाईट नाही, बरं काही चुकत अशी, आलं का लक्षात। परंतु याच्या पुढे आपण अशा चुका करू नये, या शिलाचं पालन करावं मातांनो, समजलं का। मला सांगण्यात आलं की आमच्या महिलांना मुलींना, कारण काही माहिती नव्हतं, तर त्यांना त्रिशरम पंचशील चांगली येते अशा पद्धतीनं आहे, आणि मी कार्यकारिणीला सांगू इच्छितो की आपल्या संघटनेची जी पुस्तकं आहेत ते पुस्तकं आणा, यांना 10,000 रुपये द्या, नाही तर तुमची ताकद अशी, तुम्ही पैसे करता कारण फुकट वाटा गावा गायला, नाही तर ते कोणतेही पुस्तक घेतील, कसंही घेतील। आता आम्ही घेतो ना, पण आम्हाला माहीत आहे की काय करायचं काय नाही, आहे की नाही। तर संघटनेचे पुस्तकं घेऊन तुम्ही यांच्याकडे द्या, ज्यांची क्षमता आहे त्यांनी पैशाने विकत घ्यायचं रे, ज्यांची क्षमता नाही त्यांना फुकट द्या, आलं का लक्षात। हां, तर अशा प्रकारे आपण कमी या दिवशी फक्त अष्टशिलेचं पालन आपण कराल अशी अपेक्षा करून आजच्या या 67 धम्मचक्र प्रवर्तनाचा निमित्त आणि या वर्षावासानिमित्त आपला सर्वांना महामहेंद्र बोडीकडून मंगल कामना, मंगल हो, मंगल हो, मंगल हो। अष्टशिलेचं पालन करणार।